नगर शहरातील गांधीनगर मेन रोड रस्ता ते बोल्लेगावपर्यंत रस्त्याचं डांबरीकरण करण्याची मागणी बोल्लेगावातील अंध व्यक्तींनी केली आहे सुनील माधव शेवंते आणि सुहास सखाराम उल्लारे ही या व्यक्तींची नावे असून ते उभा मारुती रोड चोबे कॉलनी येथे राहतात या अंध व्यक्तींचा खेळणींचा व्यवसाय असून ते खेळणी विकण्यासाठी शहरातील विविध भागात पायी फिरत असतात गेल्या काही दिवसापूर्वी नगर मनमाड रोडवरील चैतन्य क्लासिक हॉटेलपासून बोल्लेगावकडे जाणाऱ्या आंबेडकर चौकापर्यंत रस्त्याच्या डागडुजीचं काम झालं असून आंबेडकर चौक ते बोल्लेगाव या रस्त्याचं मोट काम अपूर्ण मोट आहे या भागामध्ये सोसायटींचं बांधकाम चाललं असून रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असते यामुळे हा रस्ता पूर्णपणे खचला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आणि बोल्लेगाव तसेच गांधीनगर येथील रहिवासांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सुनील माधव शेवंते आणि सुहास सखाराम उल्लारे हे अंध व्यक्ती बोल्ले गावातील चोभे कॉलनी येथे राहतात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते खेळणी विकण्याचा व्यवसाय करतात बऱ्याच वेळा खराब रस्त्यांमुळे हे अंध व्यक्ती रस्त्यात पाडतात त्यांचे हातपाय मुरगळले जातात बरं सकार मी ते गांधीनगर इथे राहतोय तर इथला गांधीनगरचा रस्ता खराब आहे तर ते दुरुस्त करून द्यावा आम्ही डोळ्याने अंध आहे दोघं खेळणे विकतो तर रस्ता दुरुस्त करून द्यावा पाय मुरगळचे रस्ते चालतात पाय मुरगळचे आमचे ज्येष्ठ नागरिक रिक्षा जातात लस घ्यायला तर त्यांना रिक्षा रोडला आदळतात त्याच्यामुळं आतमधले पॅसेंजर वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना डोक्याला कमऱ्याला मार बसतो तर याबाबत दखल घ्यावा आणि आम्हाला त्वरित रोड करून द्यावा ही नम्र विनंती मी सुनील माधव शेवंत गांधीनगरचा रहिवासी आहे माझे माजय महादेव मंदिर आणि मराठी शाळेचा मेन गांधीनगरचा रोड याचा एन्ट्रीचा रोड आहे आणि इथून वॉशिंगचे घरे झाले लोडच्या गाड्या जातात त्याच्यामुळं रोड पार खासलेला आहे आम्ही खेळणी ऐकायला जातो तर आमचे पाय मुरगळते आम्ही पडवतो तर या संदर्भात पालिका आयुक्त साहेब आणि महापौर साहेबांनी यांनी लक्ष घालावे आम्हाला हा रोड व्यवस्थित डांबरी करून द्यावा ही नम्र विनंती अजून त्यांच्या खेळण्या पडल्यामुळे तुटल्या आहेत तसेच या परिसरात स्वर्गीय मीनाताई ठाकरे विद्यालय असून शाळेतील लहान मुलांची शाळेत जाताना आणि येताना वर्दळ सुरू असते या रस्त्यावर विविध मंदिरे असून वयोवृद्ध पूजेसाठी मंदिरात जातात बहुतेकवाळा यांना रस्ता खराब असल्याने त्रास सहन करावा लागत आहे